धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे जीवन. धर्म नसेल तर मनुष्य श्वास हरपलेल्या मृत शरीरासारखा होऊन जाईल. धर्म म्हणजे विचार आणि तद्वत आचार. धर्म म्हणजे माणसाची जगण्याची आदर्श रीत. थोडक्यात धर्म म्हणजे एकमेकात गुंतलेली सुसंस्कारांची साखळी. दुसरा प्रश्न आहे, परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वर म्हणजे आधार. परमेश्वर म्हणजे आधार मनुष्य जीवनाचा. परमेश्वर म्हणजे श्वास. सजीवाच्या आयुष्यात श्वासोच्छ्वासाला जितकं महत्व आहे तेवढंच परमेश्वराला. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे आम्ही. गुरु म्हणजे प्रकाश. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे सुवर्ण संधी. अंतिम सत्य जे ईश्वर, त्या ईश्वराला प्राप्त करून घेण्याची मिळालेली सुवर्ण संधी. अध्यात्म म्हणजे पूजा. अध्यात्म म्हणजे यज्ञ. अध्यात्म म्हणजे तंत्र मंत्र पारायण. अध्यात्म म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी केलेलं प्रत्येक कर्मकांड. सत्य कशाला म्हणायचं? सूर्याला, कारण तो कधीच फसवत नाही. सत्य म्हणजे मृत्यू. मृत्यू हा कधीही कोणालाही टाळता येत नाही. प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा टाळता येत नाही, नाकारता येत नाही. मृत्यूला कधीही ग्रहण लागू शकत नाही. सूर्याला मात्र ग्रहण जरूर लागतं, मृत्यूला नाही. जगातली कुठली गोष्ट जिंकणं सगळ्यात अवघड आहे? स्त्रीचं मन. जगातली सर्वात अवघड गोष्ट जिंकण्याची म्हणजे मी, स्वतःमधला मी, अहम, अहंकार, त्याला जिंकणं हे सर्वात अवघड. खरं सुख कशात आहे? प्रेम करण्यामध्ये. मग ते प्रेम कोणीही कुणावरही कुठल्याही नात्याने केलेलं असू दे, खरं सुख हे वैराग्यामध्ये आहे. सर्व विकारांची तृप्ती झाल्यानंतर जे वैराग्य येतं, हे वैराग्य अत्यंत निर्दोष असत. कुणाशी वैर करणं महागात पडतं? श्रीमंतांची, अर्थात परमेश्वराशी. दादा, स्वतःच्या बुद्धीशी वैर करणं हे सर्वात महागात पडतं. आयुष्यामध्ये आपण कुठलीही कृती करताना ही कृती करणं योग्य आहे की अयोग्य आहे हे आपली बुद्धी आपल्याला सतत सांगत असते, परंतु आपल्या बुद्धीचं न ऐकता जो कृती करतो आणि जो आपल्या बुद्धीशी वैर स्वीकारतो ते आत्मघातकी असतं. जगातलं सगळ्यात उत्तम मिलन कुठलं? परमेश्वराचं आणि भक्ताचं. एकदा परमेश्वराची भेट झाली की सगळं कसं भरून पावतं. जगातलं सर्वोत्तम मिलन म्हणजे नदी आणि समुद्र एकमेकांना मिळतात तेव्हाच. नदी समुद्राला मिळाल्यानंतर नदीचं पाणी वेगळं, समुद्राचं पाणी वेगळं असं करताच येत नाही. त्यामुळे भक्ताने परमेश्वराला फक्त भेटून भागत नाही तर त्यामध्ये विलीन व्हावं लागतं. जेव्हा भक्त अशा तऱ्हेने परमेश्वरात विलीन होतो तेव्हाच लोकांना त्या भक्तामध्ये परमेश्वराचं रूप दिसायला लागतं. जगातला सगळ्यात मोठा गैरसमज कोणता? परमेश्वर नाही असं मानणं. परमेश्वराचं अस्तित्व नाकारणं हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. याचं कारण आपल्या कणाकणामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे. जगातला सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे कोंबड्याचं आरवणं. कोंबड्याला असं वाटतं की आपण आरवलो की मग सूर्य उगवतो. कोंबड्यामध्ये आणि माणसामध्ये फारसा फरक आहे असं मला वाटत नाही. बरोबर आहे चिंतन स्वामी. तर आपल्या चर्चेचा पहिला भाग इथेच संपलेला आहे, पण पुढच्या भागात भेटण्यापूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक.